नमस्कार, मी अरुणा आणि आपण पाहता सेवन स्टार न्यूज। एव्हरेस्ट वीर संभाजी गुरव यांचे आगमन, पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी, हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना कार्यस्थळावर व कुसुमताई नायकवडी यांच्या समाधीस्थळी प्रथम अभिवादन केले। यावेळी ते म्हणाले, मी रविवार दिनांक 23/5/2021 रोजी भारताचे 8848 मीटर उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर करून त्या ठिकाणी आपल्या भारत देशाचा तिरंगा झेंडा फडकवला। त्यावेळी आई वडील व डॉक्टर नागनाथ अण्णांच्या आठवणीने माझे मन भरून आले। भारत देश स्वातंत्र्य चळवळीत डॉक्टर नागनाथ अण्णांनी हाती घेतलेला तिरंगा झेंडा आपल्या भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक। एव्हरेस्ट मोहीम यशस्वी करण्यात लहानपणापासून हुतात्मा किसन अहिर विद्यालयामध्ये अण्णांनी केलेले संस्कार व याच ठिकाणी शिक्षकांनी दिलेले शिक्षण, त्यामुळेच ही मोहीम यशस्वी करण्यात मी यशस्वी झालो। परंतु अण्णांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय ही मोहीम पूर्ण होत नाही, म्हणून आज मी डॉक्टर नागनाथ अण्णा व कुसुमताई नायकवडी यांच्या समाधीस अभिवादन करून आशीर्वाद घेतले। त्यांच्या या आशीर्वादामुळे माझ्या जीवनास नवीन ऊर्जा मिळणार आहे। या ठिकाणी हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या वतीने वैभव काका नायकवडी यांनी माझा सत्कार करून माझ्या पुढील वाटचालीस क्रांतिकारी विचारांची शिदोरी दिलेली आहे। यावेळी वैभव काका नायकवडी म्हणाले, आपल्या हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे कार्यकर्ते SS गुरव यांचे चिरंजीव संभाजी गुरव सहाय्यक पोलीस निरीक्षक नवी मुंबई त्यांनी पहिल्या प्रयत्नात एव्हरेस्ट शिखर मोहीम यशस्वी करून पडवळवाडी वाळवा व भारत देशाचे नाव उज्ज्वल केले। संभाजी गुरव यांनी शासकीय अधिकारी पद मिळवण्यासाठी जिद्द व कष्टाचे जोरावर प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी होऊन भारताचा तिरंगा झेंडा एव्हरेस्ट शिखरावर फडकवलाय। ही मोहीम आपल्या आईंना व वडिलांना अर्पण केली आहे। ही बाब कौतुक करण्यासारखी आहे। आयुष्यात ध्येय ठेवले तर आपल्या गावाचे देशाचे नाव संस्कारक्षम मुले जागतिक पातळीवर उज्ज्वल करतात। या मोहिमेतून नवीन पिढीने जीवनात मोठी उद्दिष्टे ठेवून ती यशस्वी करण्यासाठी आदर्श घ्यावा असे मी आवाहन करतो। या कार्यक्रमात संभाजी गुरव यांचा सत्कार वैभव काका नायकवडी यांनी फेटा शाल बुके देऊन केला। यावेळी संभाजी गुरव यांचे वडील SS गुरव श्री वैभव खोत, जालिंदर यादव, अतुल कोकाटे, ओंकार खोत, ॲग्री ओव्हरसिअर सर्जेराव पाटील राहणार पडवळवाडी, कारखान्याचे चीफ केमिस्ट BS माणे, लेबर ऑफिसर AD माळी, संगणक प्रमुख SA पाटील, हुतात्मा बँकेचे संचालक बाजीराव मांगलेकर, प्राध्यापक हशीम वलांडकर, कारखान्याचे प्रसिद्धी अधिकारी शिवाजीराव पाटील, मार्केटिंग ऑफिसर दिलीपराव सितापे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। एनएचच्या चिरंजीवांनी मिळवलेलं यश, विशेषतः स्पर्धा परीक्षेतून पोलीस खात्यामध्ये अधिकारी पदावरती मिळालेली संधी, त्यांनी मिळवलेलं यश, त्याचबरोबर एव्हरेस्ट सर करणं ही साधी बाब नाही, पण जिद्द आणि कष्टाच्या जोरावरती काय होतंय हे आपल्याच मुलानं हे दाखवून दिलेलं आहे। म्हणून आयुष्यामध्ये कष्ट करायला आणि ध्येय समोरचं ठेवायला धाडस लागतं, ते धाडस त्यानं केलेलं आहे आणि यशस्वी केलेलं आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एव्हरेस्ट शिखर पास केल्यावरती सुद्धा त्या ठिकाणी भारताचा तिरंगा झेंडा त्यांनी लावला आणि त्याचबरोबर ही मोहीम एव्हरेस्टची आईला आणि वडिलांना अर्पण केली याच्या एवढं मोठं समाधान नाही। आणि म्हणून संस्कारक्षम मुलं सुद्धा कुटुंबाचं, गावाचं, देशाचं नाव उंचावतात हे या निमित्तानं आपल्याला लक्षात येते। आणि आयुष्यामध्ये मोठी उद्दिष्ट ठेवा आणि त्या पद्धतीनं मार्गक्रमण केलं तर यश हे लांब नाही या घटनेवरून आपल्याला निश्चितपणानं कळतंय। तेव्हा आपल्या सगळ्यांना हुतात्मा शिक्षण उद्योग समूह असेल, वाळवा असेल, पडवाडी असेल, आसपासची आपली सगळी गावं असतील यांच्या दृष्टीनं ज्या दिवशी पहिल्याच दिवशी तो व्हॉट्सअपवरनं मेसेज सगळीकडे फिरला तेव्हा प्रत्येकाचं ऊर हे अभिनंदनं भरून आलं। त्याच दिवशी फोन ऑफिसला आम्ही सांगितलं कुठं सापडतोय का, पण त्याचा फोन काय तिथं लागत नव्हता। पण एक की आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं एक आपला पोरगा, घरातला पोरगा हा यशाच्या अतिच्य शिखरावर गेला आणि ते पण कुणाच्या मेहरबानकीनं नव्हे, वशिल्यानं नव्हे, स्वतःच्या कष्टातून गेला, ते आम्हा सगळ्यां तुझं अभिनंदन आणि कौतुक आहेच। पण त्याचबरोबर येणे सगळी तुमचे कुटुंब असेल,
आणि त्याचबरोबर आम्ही आम्हा सर्वांना त्याचा अभिमान आहे. भविष्यातल्या आणखी ज्या मोहिमा असतील त्या यशस्वी होण्यासाठी जे काही तुम्ही चिंतित असाल, चिंतलं असेल, जे ठरवलं असेल ते यशस्वी होण्यासाठी आमच्या सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि पुन्हा एक वेळ जेवढा एनएसन झाला नसेल तेवढा आनंद मला झालाय तेवढं ह्या निमित्तानं मी आपल्याला. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर.